चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगनाथम, मनपा आयुक्त विपिन पालिवल, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, वन विभागाचे कुशाग्र पाठक, महानगर महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर आदींची उपस्थिती होती. अतिवृष्टीमुळे शहरातील वस्त्यांमध्ये तसेच नदीच्या काठांवरील गावांमध्ये पाणी शिरते. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याशिवाय जीवितहानी होऊन सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. कारण अशा प्रसंगामध्ये आपल्याला याची जाणीव असावी की आपल्या या महानगरामध्ये एनजीओ जे यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात तर त्यांना सुद्धा सक्रियपणे या सर्व संकटाचा सामना करताना आम्ही एकत्र आहोत या भावनेने काम करता आलं पाहिजे. तर एनजीओ आणि सेवाभावी संस्था, कारण 2013 फ्लड आला तेव्हा मी मंत्री नव्हतो, आमदार म्हणून बैठक घेऊन आम्ही खूप चांगल्या व्यवस्था उभ्या केल्या होत्या. तेव्हा अतिशय चांगल्या व्यवस्था झाल्या होत्या. चेक वाटप वेगाने केलं, आणि नुसतं चेक वाटप वेगाने केलं नाही तर खूप असा लकीर के फकीर सेंटीमीटरनी मोजत नाही बघ. आम्ही तेव्हा भरपूर मदत केली. तेव्हा मोठा पूर हा 2013 आला होता, 2005 आला होता, 1996 आला होता. तर याच्यामध्ये थोडंसं ती भूमिका असावी. तिसरा डिझास्टर, तुम्ही जरा यांच्याशी बोलून साहित्य खरेदी, ठीक आहे, आणि योग्य टेक्निकली सुपर फिट सुपर हिट असं साहित्य घ्या जे महाराष्ट्रात कोणाकडे नाही आमच्याकडे. त्या दिवशी मग आनंद होईल जेव्हा इतर लोक आपल्याकडे साहित्य मागेल.